मान्यवरांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेचे शिल्पकार आदरस्तंभ पांडुरंग पाटील, किशोर म्हात्रे साहेब, तसे विनायक पाटील साहेब आपण पाहतोय. हे तीन आदरस्तंभ आपण पाहतोय या स्पर्धेचे. गेम ऑन. गोलंदा आपण पाहतोय या 20 गोलंदी मार्ग दिसत जे होतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हार्दिक जे हार्दिकने इम्प्रेस केलंय आपल्या वेगाने, तोच गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा. पहिला चेंडू, नो चेंडू फेकतोय. आयसीसी नियम क्रमांक 21 लगावला जातोय. नोचा इशारा येतोय आणि फ्री टच असेल. फक्त धावबादच्या स्वरूपातच फलंदाज बाद दिला जाईल. फ्री टच असेल. स्ट्राइकला बंद आपण पाहतोय सुमित. नो स्ट्राइकला बंद आपण पाहतोय पिंट्या. फ्री टच असेल. बघूया सुमित किती फायदा घेतोय फ्री हिटचा. पहिला चेंडू खराब चेंडू फेकतोय गोलंदाज हार्दिक, जे हार्दिकने इम्प्रेस केले, प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. पुढे पुन्हा एकदा बिगिट करतोय. शरीराचा वेद घेतला जातोय. अप्रतिम गोलंदाजी दाखवतो गोलंदाज हार्दिक. मी आधीच म्हटलं होतं वेग ही त्याची ओळख आहे हार्दिकची. आणि अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय. निर्धाव चेंडू सांगत होते नक्कीच विकेटच्या हॅट्रिकसाठी अनिलजी मडवी साहेबांकडून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज असेल कांबे संघाच्या गोलंदाज हार्दिकला. पुढे पुन्हा एकदा बिगिट करतोय. लॉफ्टी टीट जवळपास कोणताही क्षेत्र नाहीये. एकदा पूर्ण करतोय चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओ द्रोप. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढती. धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती. 5 धावा पहिला चौकार येतोय सुमितच्या बॅट मधून. पुढे जे पुणे स्ट्राइकर फलंदाज सुमित लोकलचा वापर करतोय. लोट फुटो चेंडू फेकतोय. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्याचा नक्कीच प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 7 धावा बिनबाद 7 अशी संत. आणि सावध सुरुवात करतोय या 20 हायवे दिवा संघ. बिग फाईट सामना आपण पाहतोय. पुरुषोत्तम एंटरप्राइज हायवे दिवा विपक्ष विक्रांत केने प्रतिष्ठान कांबे. या दोन दिग्गज संघामध्ये बिग फाईट सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. बिगिट केला होता प्रयत्न फसलाय. निर्धाव चेनूजी सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी दाखवतो गोलंदाज हार्दिक. माझं सिलेक्शन अंडर 19 संघामध्ये का झालं रायगडच्या संघामध्ये याच उत्तम उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज हार्दिक. पुन्हा एकदा इम्प्रेस करतोय गोलंदाज हार्दिक या सामन्यामध्ये. बिगिट करतोय चेंडूमध्ये जेलची संधी. फलंदाज बाद सुरेख जेल टिपतोय. विघ्नेश अप्रतिम जेल टिपतोय. आउटस्टँडिंग जेल टिपतोय विघ्नेश. आणि पहिला धक्का बसतोय हायवे दिवस संघाला. सुमित बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे मास्टर. तर नवीन पंध आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकाचा पर्यंत येतोय कृपेश. ज्या कृपेशने या स्पर्धेमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली तोच येतो फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय नोस्टा गेनला. तर एक सफलता प्राप्त करतोय गोलंदाज हार्दिक या षटकामध्ये. पुन्हा एकदा अप्परकटच्या माध्यमातून भेडकावून दिला चेंडूला. गॅप शॉट सिलेक्शन आउटफील फास्ट आहे. चेंडू दरम्यान नाहीये चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार.
बोला डीजे मास्टर फक्त 20 मिनिटांचा उदी असेल कांबे संघ नक्कीच षटक समाप्त झाल्यानंतर न्यायचं स्प्रे धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे होती 11 धावा पहिल्या षटकानंतर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज भावेश पहिला चेंडू आपण पाहतो सुरेख चेंडू फेकतो शरीराचा वेध घेतला जातोय पंचांचा लेग बाईजचा येतोय आयसीसी नियम क्रमांक 23 लगावला जातोय 22 लेग बाईज एक धाव मिळते अवंत्य स्वरूपात धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या 12 धावा एका गडच्या मोबदल्यामध्ये या विषय हायवे दिवस संघाचे पुन्हा एकदा स्टॅगर बंद आपण पाहतो पिंट्या गती परिवर्तन चेंज ऑफ पेस पाहायला मिळतंय अप्रतिम क्षेत्रशिम पुन्हा एकदा विघ्नेश धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अपलका वरती 13 धावा षट क्रमांक आपण पाहतोय या विष दुसरं मार्गस्थ गोलंदाज भावेश अप्रतिम सुरुवात करतोय या षटकामध्ये हा गोलंदाज भावेश विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपये कॅश मध्ये असेल अनिलजी मडवी साहेबांकडून प्रत्येक गोलंदाजाला पुढे पुन्हा एकदा लोकलचा वापर करतो सुरेख चेंडू फेकतोय अतिशय वेगवान चेंडू फेकतोय हा गोलंदाज भावेश मोठे फटके मारण्यापासून वंचित काम केलं जात आहे या वीस हायवे दिवस या संघाच्या फलंदाज कृपेश पुन्हा एकदा बिगिट करतोय लॉफ्टेड ब्रँडेड षटकार वेळ तुम्ही कृपेशला शांत ठेवू शकत नाही खूप मोठा षटकार येतोय कृपेशच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या 29 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये हायवे दिवस संघाची फुल टॉस चेंडू फेकलाय एक धाव पूर्ण करतोय खराब क्षेत्रशिन दाखवतोय चांगलं बॅकिंग होते हार्दिकच दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या 21 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ गोलंदाज भावेश आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय आणि तब्बल 10 धावा खर्च करतोय हा गोलंदाज भावेश या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत या षटकामध्ये पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकतोय निर्धाव चेंडू सांगते होते दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडती 21 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये हायवे दिवस संघाची बघूया शेवटच्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हायवे दिवस संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हायवे दिवस संघ बलाढ्य इनफॉर्म कांबे संघासमोर धन्यवाद डीजे मास्टर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज शिकेश येतोय तर स्टॅकला बंद आपण पाहतोय पिंट्या नो स्टॅकला बंद आपण पाहतोय या विस कृपेश पहिला धक्का खूप लवकर बसलाय या विस हायवे दिवस संघाला इथून मात्र सावरण्याचं काम करावं लागेल या दोन फलंदाजा रिव्हर्स अटेम करतोय शरीराचा वेध घेतला जातोय एक धाव पूर्ण करतोय एकाच धावेवरती समाधान मानवतय लेग बायचा इशारा येतोय पंचांचा अवंत स्वरूपात एकदम मिळते धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या 22 धावा एका गडच्या मोबदल्यामध्ये स्ट्रायकर फंदा आपण पाहतोय एक विस्फोटक फंदा आपण पाहतोय हायवे दिवस संघाचा कृपेश ऑन स्ट्राईक पुन्हा त्या सज्ज होतो गोलंदाज मानपाडा एन कडून
ऋषिकेश राइट मोठं विकेट समारा करतोय, बिगिट करतोय, अपीश खेळताय, चेंडू ट्रॅव्हल तो डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जमला नाहीये, चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या 4 ने वाटते, धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 26 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये, 1 चौकार येतोय कृपेशच्या बॅट मधून आणि 1 षटकार येतोय कृपेशच्या बॅट मधून. आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय हा फलंदाज कृपेश. पुन्हा एकदा आता मध्ये लाईन पाहावी लागेल, लेग स्टिक सोडून त्याला चेंडू पंचांच्या शिर व्हाईटचा येतोय, अवांत्य सोबत एकदा मिळते या 20 हायवे दिवस संघाला. धावसंख्या 27 धावा, नक्कीच तिसरे पंच जायचंय मैदानामध्ये, तिसरे पंच जायचंय करण भगत जायचं, तिसरे पंच किशोर पवार जायचं, तिसरे पंच आपण पाहतोय किशोर पवार. खूप मेहनत घेतली किशोर पवार असतील, विनायक पाटील असतील, मोनिश म्हात्रे असतील, शुभम पाटील असतील, वीरेन म्हात्रे असतील आणि त्यांनी तमाम सहकारी खूप मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. दोन ऑफिशियल पंच असतील, सुभाष पाटील, रमेश म्हात्रे असतील. आता मात्र अपरकटच्या माध्यमात बेडकावून दिला चेंडूवर, चेंडू ट्रॅव्हल डीप पॉइंट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानवत आहे. धावसंख्या 1 ने वाटते, धावसंख्या 28 धावा, षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरा मार्गस्थ गोलंदाज ऋषिकेशचा पुन्हा एकदा स्ट्राइकला बंद आपण पाहतोय, पिंट्या सलामीचा फलंदा आपण पाहतोय पिंट्या. पुन्हा एकदा रिवर्स अटेम करतोय, सुरेश चेंडू फेकतोय, व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाटते, धावसंख्या आपण पाहतो आपल्याबद्दल 29 धावा, षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरा मार्गस्थ मानपाडा एंड करून गोलंदाज ऋषिकेश राईट ओव्हर द विकेटचा मार्ग करतोय. स्ट्राइकला फलंदाज पिंट्या पुन्हा एकदा. आता मात्र बिगिट करतो चेंडू ट्रॅव्हल तर फाईनल क्षेत्रामध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, एकदा पूर्ण करतो चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय साहिलचा. 3 धाव पूर्ण करतो आणि पाहता पाहता 4 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 33 धावा, धावपलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरा मार्गस्थ गोलंदाज ऋषिकेश, पहिला धक्का खूप लवकर बसला होता या 20 हायवे दिवस संघाला, त्यानंतर संघाला सावरण्याचं काम केलंय या दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा स्ट्राइकला फलंदाज आपण पाहतोय पिंट्या, नोटकर फलंदाज कृपेश. रिवर्स अटेम करतो की आप छोट सिलेक्शन, चेंडू सीमा पार, धनधणीत चौकार. एक चेंडू शिल्लक, धावसंख्या 37 धावा, धावपलकावरती 1 गाठीच्या मोबदल्यामध्ये हायवे दिवस संघाची. बिगिट करतो रिवर्स अटेम्प्ट करतोय चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती 41 धावा, 1 गाठीच्या मोबदल्यामध्ये हायवे दिवस संघाची. बघूया शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धाव जमवतोय हायवे दिवस संघ आणि किती धावांत टार्गेट सेट करतोय हायवे दिवस संघ. बलाढ्य इनफॉर्म कांबे संघ समोर तर बोलूया आपण व्यासपीठावरती सन्मान केला जाईल आपल्या व्यासपीठावरती. मी विनंती करतो मलंगड क्रिकेट समितीचे विद्यमान अध्यक्ष रामदास शेटोणी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते जनार्दन पाटील साहेबांचा सन्मान करायचे. थोर समाजसेवक घरिवली गावचे जनार्दन पाटील साहेबांचा सन्मान करायचे आपल्या व्यासपीठावरती. माईची प्रेमाची शाल देऊन तसेच एक तुलसी वृंदावन देऊन सन्मान करायचं आहे.
पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन तो गोलंदाज स्वतः संघणक येतोय या स्लो ओव्हरच्या षटकामध्ये विद्येश. तर स्ट्रायकर फंदा आपण पाहतोय कृपेश, एक विस्फोट फंदा आपण पाहतोय हायवे दिवस संघाचा कृपेश येतोय स्ट्रायकिंगला. शॉर्ट ऑफ लेन एकदा पूर्ण करतोय चेंडू ट्रॅव्हल तर मिडवी क्षेत्रामध्ये ऋषिक येतो चेंडूवरती उचलेल फेकेल धावबाची संधी. पंच दोन धाव पूर्ण केल्या गेल्यात आणि फलंदाज बाद नसेल दोन धाव पूर्ण असतील कारण की बेल्स खाली पडणं गरजेचं असतं. चुका करतोय विदेश नक्कीच दक्ष पंच आपण पाहतोय. रमेश मात्र मी आधीच म्हटलं होतं एक अनुभवी पंच आपण पाहतोय यांना खूप दांडगा अनुभव आहे ते पंच आपण पाहतोय. ऑफिशियल पंच आपण पाहतोय सुभाष पाटील आणि रमेश मात्र यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. धावसंख्या दोन ने वाटते धावसंख्या 43 धावा. आता मात्र लाईन पाहावी लागेल पंच आमच्याकडे वळतात पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या एक ने वाटते धावसंख्या 44 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचं मार्गस्थ गोलंदाज विद्येशचं पुन्हा एकदा. बेगीट करण्याचा प्रयत्न केला होता एकदा पूर्ण करतो चेंडू ट्रॅव्हल तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसऱ्याचा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा धावबाची संधी. आता मात्र फलंदाज बाद दुसरा धक्का बसतोय या 20 या हायवे दिवस संघाला. पिंट्या बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण पाहतो धापलक्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचं मार्गस्थ गोलंदाज विद्येशचं मोठे फटके मारण्यापासून वंचित काम केलं जात आहे गोलंदाज विद्येशकडून. आता मात्र हायवे दिवस संघाच्या फलंदाजांना मात्र सुरेश चेंडू फेकतोय निर्धाव चेंडू फेकतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता भेदकता आणि आक्रमकता दाखवतोय हा गोलंदाज विद्येश आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय गोलंदाज विद्येशने. धावसंख्या 45 धावा. तुषार मात्र यांचं एकदा पुन्हा एकदा आगमन होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत. सुरेख चेंडू फेकतोय गुड लेन्स पडून अतिरिक्त बाउन्स होतो टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विस्तावतोय. दरम्यानचा निर्धाव चेंडू फेकला तोय यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर ब्रेन भावेशला. पुन्हा एकदा लिडिंग चेंडू मध्ये झेलची संधी एकदा पूर्ण करतोय बघा दुसऱ्या पूर्ण करेल का आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या दोन ने वाटी धावसंख्या 47 धावा. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय गोलंदाज विद्येश आणि फक्त 6 धावा खर्च करतोय आतापर्यंत षटकामध्ये गोलंदाज विद्येश आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये वापसी करून देतोय. बिगिट करतोय लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर सामना आपण पाहतोय बिग फाईट सामना आपण पाहतोय क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय
विक्रांत गेने प्रतिष्ठान क्रिकेट संघ कांबे विपक्ष पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा या दोन दिग्गज संघांमध्ये बिग फाइट सामना आपण पाहतोय. हायवे दिवा संघाने निर्धारित चार षटकांमध्ये 53 धावा लावले धावफलकावरती आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती. कांबे संघासमोर 13.50 सरासरीने प्रति षटकामागे धावा करावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर या 20 या कांबे संघाला. तर त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत्या माकूमध्ये माझे सगळे समालोचक आमचे प्रेरणास्थान आमचे आदर्श पंडित पाटील घारिवली. बघा आयोजक सूचना करतात दोन्ही पंचांना चार षटके 20 मिनिटात संपवायचे आहेत. तर क्षेत्रीक्षण करणाऱ्या संघाला मी विनंती करतोय हायवे दिवा संघाला की 20 मिनिटामध्ये तुमचं हे ही चार षटकं पूर्ण करायचे आहेत कारण अजून दोन सामने आम्हाला खेळवायचे आहेत. तर सामना आपण पाहतोय कांबे विपक्ष हायवे दिवा असा सामना निर्धारित चार षटकांमध्ये हायवे दिवा संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा कुठल्यात आणि 54 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते कांबे संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहतो डावखुरा फलंदाज भावेश आणि हार्दिक ही सलामीची जोडी आपण पाहतो कांबे संघाची. या दोन फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तर बघूया भावेश आणि हार्दिक हे दोन फलंदाज 24 चेंडूंमध्ये 54 धावा आपल्या संघाला या 54 धावांचं लक्ष कशा रीतीने पार करतोय कांबे संघ ते पाहायचंय. तर गोलंदाज सज्ज होतं पारुण्याच्या पहिल्या षटकामध्ये प्रणय प्रणय राटा मोर द विकेट पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला सुरेख फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पहिल्या चेंडूवर धाव येते भावेच्या माध्यमातून आणि भिनभा देख अशी सुरुवात आपण पाहतोय ती कांबे संघाची. ही स्पर्धा आपण पाहतो स्वर्गीय विक्रांत गेने प्रतिष्ठान आयरेगाव आयोजित अंडर 21 चषक 2018 एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस शेवटचा दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. मी जल्पेश भाई मोठगावाने विनंती करतोय यायचं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं तुमच्या या स्पर्धेत. आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. प्रणय राटा मोर द विकेट पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न चेंडू क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि पहिला धक्का बसतो तो कांबे या संघाला. डीजे एक या धावसंख्येवर पहिला धक्का बसतो तर कांबे संघाला कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण प्रेरणेचा वापर केला जातोय संगणकाच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकामध्ये आता चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली या गोलंदाजानं. स्ट्रायकरला आपण पाहतोय डावखुरा फलंदाज भावेश प्रणय
बिरकावलाय चेंडू चेंडू नक्की थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. चार धन्यवाद डीजे. तर एक बात पाच अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर कांबे संघाची. चेंडू द्यायचा आहे लवकर. नवीन 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 द्यायचा चेंडू. तरी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठान आरेगाव आयोजित अंडर 21 चषक 2018 एक चांगलं आयोजन. आणि अंडर 1 चषक आपण पाहतोय 2018 आयोजन. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तब्बल 90,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर आजच्या दिवसातनं कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय? काल आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी पाहिलं होतं वसार संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. तर काल आपण पाहिलं मोठागाव संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. आणि आजच्या दिवसातनं कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचतो ते पाहायचं आहे. एक बात पाच अशी धावसंख्या स्ट्राईक एंडला आपण पाहतो डावखुरा फलंदाज समोर खेळे सुरेख पटका आपण पाहतोय. आणि चेंडू नक्कीच थांबणार नाही सीमारेषेच्या बाहेर जातो. चार धावांसाठी डीजे. भावेच्या बॅटमध्ये कणकणीत चौकार आपण पाहतोय. आणि पहिले षटक मार्गस्थ असताना एक बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. कारण 24 चेंडूंमध्ये 54 धावांचं लक्ष पार करायचं असेल तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. मी आदरणीय माणिक भोईर मोठ्यागावांना विनंती करतो की यायचं व्यासपीठावर. प्रणय ऑन साईडला बिरकावला चेंडू. चेंडू नक्कीच थांबणार नाही सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी डीजे. चला टीम मीटिंग करू नका. बघा पंच आमच्या सूचना करतात वारंवार टीम मीटिंग करू नका. दोन अतिशय चांगले पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी लाभले. दोन अनुभवी पंच स्वतः क्रिकेटपटू एक माजी क्रिकेटपटू आपण पाहतोय. गुरुदत्त संघाचे आमचे मित्र रमेश मात्रे सागाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुभाष पाटील संदब दोन्ही अनुभवी पंच. तर धावसंख्या आपण पाहतोय ती 1-13 अशी धावसंख्या. भावेश पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये नक्की चांगली फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल देऊन ठेवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा प्रणय. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी डीजे. आदरणीय सुरजित कुरंगळे यांना मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने यायचं व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हायचं आहे. सुजित कुरंगळे आमचे मान्यवर पाहुणे यांना विनंती करतो की यायचं व्यासपीठावर. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर कांबे संघाची धावसंख्या आपण पाहतो 1-17 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती कांबे संघाची. डीजे देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्याच्या पोरांनी सजवली काल्याच्या पोरांनी कौतारा चांगलाय. गोलंदाज सज्ज होतो सुमित. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकरला आपण पाहतोय फलंदाज विघ्नेश. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय एकाच षटकाच्या समाप्तीनंतर कांबे संघ 1-17 धावसंख्या. गोलंदाज सज्ज होतो सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय फलंदाज विघ्नेश. जोरदार अपील मात्र फलंदाज बाद होतोय त्रिपळाची यष्ट्या उद्ध्वस्त आणि दुसरा धक्का बसतो कांबे या संघाला 17 धावसंख्येवर. डीजे चाल देवाचा
धन्यवाद डीजे। चला वसर संघाचं संघनायक, वसर संघाचे संघनायक आहेत, मोठागाव संघाला मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं यायचं आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। तर दुसरा धक्का बसतो 17 धावसंख्येवर कांबे संघाला आणि पॉवर दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला सुमीच्या गोलंदाजाचा तर नक्कीच सुरुवात चांगली केली या गोलंदाजानं। नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर ऋषिकेश गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो आहे। सुमित राटामोर विकेट ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, शरीरवेधी गोलंदाजी आपण पाहतोय, मात्र गोलंदाजी नक्की चांगली होते सुमितच्या माध्यमातून, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रणय गोलंदाजाने तब्बल 17 धावा खर्च केल्यानंतर गोलंदाज सुमित नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण 4 षटकांमध्ये 54 धावांचं लक्ष असताना आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा प्रणयने खर्च केल्यानंतर मात्र सुमित प्रयत्न करतोय आपल्या संघ पारितोषिक असेल तर 30 धावांची करतोय 3-20 सुमित। खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला बिरकावला, बघूया एक धाव येते धावफलकावर, विद्येश पुढे सरकलेत आणि चांगला संवाद खेळपट्टीवर विद्येश आणि आपण पाहतो ऋषिकेशच्या माध्यमातून, कारण पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकावर थोडासा दबाव वाढला होता आणि संधी निर्माण केली दुसऱ्या धावेसाठी। 19 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 22 वर पोहोचते। सुमित राटामोर विकेट, खोलो टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते, षटक समाप्त होते दुसरं, तर 19 धावसंख्या आपण पाहतोय ती कांबे संघाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्या आपण पाहतो 3-22 डीजे। धन्यवाद डीजे। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3-22 आणि येणारं समीकरण असेल 12 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण, तर विद्येश आणि ऋषिकेशची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर कांबे संघाची या षटकामध्ये। विद्येश आणि ऋषिकेश कशी फलंदाजी करतोय तर तिसऱ्या षटकामध्ये मात्र कृपेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रति षटकामध्ये 16 सरासरीनं या धावा पूर्ण करायच्या आहेत त्या कांबे संघाला। कृपेश राटम राउंड द विकेट, पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते, पहिल्याच चेंडूवर निर्धाव चेंडू टाकतो आणि सुरुवात तर चांगली करतो कृपेश, मात्र येणारे 5 चेंडू हा गोलंदाज कशा रीतीने हाताळतोय आणि विद्येश आणि ऋषिकेश हे फलंदाज या 5 चेंडूंमध्ये किती धावा कुठतायत आणि 12 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज असताना समीकरण येऊन ठेपलंय ते 11 चेंडू आणि 32 धावांचं। कृपेश राटम राउंड विकेट, मिस्टामिक शॉट, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, चेंडू नो मॅट लाईन मध्ये पडतोय, दुसरा धावचा नक्कीच प्रयत्न असेल, तोपर्यंत विद्येश पुढे सरकलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर, धाव संख्या 24 वर पुढे सरकते। या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा येत आहेत, मात्र येणारी 4 चेंडू विद्येश आणि ऋषिकेश हे फलंदाज या 4 चेंडूंवर जर तुम्ही काही धावा जमवल्या तर नक्कीच कमबॅक करू शकता कांबे संघ, मात्र तिसऱ्या षटकामध्ये विचार केला कृपेशचा तर संघनायकाने विश्वास दाखवलाय गोलंदाजावर। या षटकामध्ये कृपेश कशी गोलंदाजी करतोय पाहायचंय, पुन्हा एकदा सज्ज होतो कृपेश राटम राउंड द विकेट, ऑन साइड ला मोठा फटका विद्येच्या बॅट मधला, बिगेट 7 धावा डीजे। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेट पटूंची खान, ही क्रिकेट पटू
धन्यवाद डीजे धावसंख्या 30 वर पोहोचते तरी येणार आहे 9 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी कांबे संघाला. या षटकाचा जर विचार केला तर सुरुवात चांगली केली होती कृपेशनं, मात्र त्यानंतर विद्येत चांगली फलंदाजी करतोय. चेंडू नक्कीच जुना दिला जाईल कारण तिसरं षटक मार्गस्थ असताना चेंडू नक्कीच तुम्हाला जुना दिला जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंतांच्या सूचना लक्षात घ्यायच्या आहेत तर मी आदरणीय सचिन केने यांना विनंती करतोय. तुमचं आगमन होतंय, तुमच्या स्पर्धेत आम्ही सरचं स्वागत करतोय. स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठान आयरेगाव आयोजित अंडर वन चषक 2018 एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय विक्रांत केने यांचे बंधू आपण पाहतो, सचिन केने यांचं आगमन होतं व्यासपीठावर. तुमच्या या स्पर्धेत आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 30, येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. विद्येत चांगली फलंदाजी करतोय पुन्हा एकदा कृपेश राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिरकावला, एक धाव इथे धाव फलकावर. ऋषिकेश नक्कीच पुढे सरकलेत मात्र उशीर केला विद्येशनं. विद्येशला वाटलं होतं मी पोहोचेन मात्र उशीर झाला आणि फलंदाज चौथा धक्का बसतो तर कांबे या संघाला 31 या धावसंख्येवर. डीजे धावसंख्या आपण पाहतो धावफल गुरु 31. आतापर्यंत या गोलंदाजा जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात आणि 12 चेंडूंमध्ये 32 धावांचं समीकरण असताना आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 बाद 31 अशी धावसंख्या आपण पाहतो ती कांबे संघाची. या षटकामध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल फलंदाजी असो की गोलंदाजी तोच संघ हा सामना जिंकू शकतो. मात्र चुका केल्या तर या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. बघा पंच सूचना करतायत, एसटी रक्षकाने लक्षात घ्यायचं आहे, वारंवार पंच सूचना करतायत. कृपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला भिरकावला चेंडू, चेंडू लो मॅच लाईन मध्ये पडतोय आणि चेंडू वन बाउन्सी मारीचेच्या बाहेर विसावतो 4 धावांसाठी. डीजे सात चेंडूने 19 धावांचं समीकरण येऊन ठेपलं ते कांबे संघासाठी. हा चेंडू नक्की दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा असेल. या चेंडूवर जर फलंदाज बाद होतोय, चेंडू निर्धाव जातोय तर विचार केला तर हवी दिवे संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल, मात्र या चेंडूवर चौकार षटकार आला तर कांबे संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. 7 चेंडू 19 धावा, कृपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, षटक समाप्त होते ते तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो ती कांबे संघाची 4 बाद 35 आणि येणार समीकरण असेल 7 चेंडू आणि 19 धावा. धन्यवाद डीजे. तर 7 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. स्ट्रायकेला आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेश तर गोलंदाज सज्ज होतोय सूरज. 6-19 धावांचं समीकरण. सूरज राटा मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख मारा, चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय मात्र चुका होत आहेत
आणि पहिल्या चेंडूवर एक संघर्षमय चौकार आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेशच्या बॅटमधनं. डीजे धन्यवाद. डीजे सहा चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना ऋषिकेशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर चौकार येतोय आणि 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. सूरज राटा मोर विकेट फुलटा चेंडू समाचार घेतलाय पंचांकडे नऊच्या इशारात बेगेट सहा धावा. डीजे धन्यवाद. डीजे लागोपडच्या 3 चेंडूवर 3 चौकार किंवा 3 षटकार कोणताही फलंदाज ठोकतो कांबे संघाचा तर आदरणीय अनिल मडवे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर चौथ्या षटकाचा जर विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर फलंदाजानं चौकार ठोकलाय आणि दुसरा चेंडू गोलंदाजानं लो टाकलाय आणि फलंदाज ऋषिकेशनं त्या चेंडूवर षटकार ठोकलाय. तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 4:45 माफ करा 46 सूरज ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता मात्र तोपर्यंत एक धाव येते धाव फलकावर धाव संख्या पोहोचते ती 47 वर. सूरज राटा मोर विकेट फुलटा चेंडू बिगेट झेलो धक्का पाच फलंदाज बाद मोठा धक्का बसतोय. धन्यवाद. डीजे पाचवा धक्का बसतो तर कांबे संघाला आणि जर हा सामना जिंकतो कांबे संघ तर आमचे आयोजक शुभम पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल कांबे संघाला. तर पाचवा धक्का बसतोय कांबे संघाला आणि येणारे तीन चेंडू 7 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब. तीन चेंडू 7 धावा या 7 धावा कंपल्सरी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मात्र अपेक्षा असेल कांबे संघाला ऋषिकेशकडनं कारण या फलंदाजानं संघाला आपल्या या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. गोलंदाज सज्ज होतो सूरज राटा मोर विकेट मोठा फटका 7 धावा बिगेट डीजे. धन्यवाद डीजे. चला चेंडू द्यायचा आहे. तीन चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना मी मगाशी उल्लेख केला होता फलंदाज ऋषिकेशचा या फलंदाजानं आपल्या संघाला कांबे संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. एक धाव कंपल्सरी पूर्ण करावी लागेल. चला सीमारेषेवर जायचंय ताबडतोब क्षेत्ररक्षकांनी कारण आमचे पंच वारंवार सूचना करतायत. बघा तुमचे घडी जास्त बाद झालेले वारंवार तुम्हाला आम्ही सांगणार नाही. तुम्हाला कंपल्सरी एक धाव पूर्ण करावी लागेल कांबे संघ आणि ऋषिकेशच्या बॅटमध्ये मोठा फटका 6 धावा फक्त एका धावेची गरज आणि ती धाव तुम्हाला कंपल्सरी पूर्ण करावी लागेल. जी गरज होती संघाला ती गरज नक्कीच या फलंदाजाने पूर्ण केली आहे. मात्र एक धाव ही कंपल्सरी पूर्ण करावी लागेल. गोलंदाज सजवतोय सूरज राटा मोर द विकेट फुलटा चेंडू सामना संपला फलंदाज ऋषिकेशनं.
नक्की संघाला गरज असताना ऋषिकेशने चांगली फलंदाजी केली. 9 चेंडूचा सामना केला, तब्बल 27 धावा जिंकल्या, 27 धावा खुटल्या आणि 1 चौकार आणि 3